आम्हाला जास्तच प्रमाणात अपघात होताना दिसतात. लोकांना नियमाची माहिती नाही, त्यामुळे ते हेल्मेटचा वापर करत नाही व गाडी चालवताना लोक मोबाईलचा वापर जास्त करतात. पोलीस चौकी आहे आणि आम्ही रोज शाळेमध्ये येता जाता बघत आहोत की पोलीसवाले किती मेहनत करते आणि गाड्या यायला थांबवायची कोशिश करते, पण ते गाड्या काही थांबत नाही आणि नियमांचं पालन करत नाही. पोलीस चौकीत जाणार आणि पोलिसांची मदत घेणार आणि रॅली काढणार आणि बसस्टॉपमध्ये जाणार आणि तिथे ड्रामा सादर करणार. आम्ही जाम चौकात जाणार व तिथे ड्रामा सादर करणार. तिथून आम्ही ग्रामपंचायतमध्ये जाणार व ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांकडून सभा लावणार आणि आमच्या कार्यक्रमाबद्दल त्यांना अपघात सुरक्षा जनजागृती यांचे नियम सांगणार आणि त्या नियमानुसार त्यांना जागरूक करणार. बाहेर राज्यातून आलेले ट्रकवाले त्यांना थांबवून आम्ही नियमावली देऊन त्यांना अपघाताबद्दलचे नियम सांगणार. अपघात सुरक्षा जनजागृती अभियान. आम्हाला असं वाटते की आम्ही कोणतेही काम सोप्या पद्धतीने करू शकतो. आमचा इथला आत्मविश्वास वाढला की आम्ही कोणते पण काम करू शकतो. अपघात सुरक्षा जनजागृती अभियान हा प्रकल्प राबविलेला आहे. काही प्रमाणात मी त्यांना मदत केली आणि माझ्या मदतीशिवाय विद्यार्थ्यांनी त्या प्रोजेक्टची तयारी केली आणि लोकांपर्यंत जनजागृती कशी करता येईल या संबंधात त्यांनी पूर्ण एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी काही स्वतःच्या कल्पना ॲड केल्या. मला तर माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावंसं वाटते. सदर शाळा ही महामार्गाला लगत आहे आणि शाळेचे मुलं महामार्गून येत जात असतात आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी जाम येथे रॅली काढून लोकांमध्ये जागृती केलेली आहे आणि याच्या पुढे पण राबवण्यात यावं आमचं त्यांना नेहमी सहकार्य राहील.